नमस्कार मैत्रिणींनो, मी आपलं स्वागत करते आपली सखी प्रिया मध्ये। आजच्या व्हिडिओ मध्ये चार असे फुटवेअर मी सांगणार आहे जे तुमच्याकडे असायलाच हवे। तुम्ही ऑफिस गोइंग असाल, कॉलेज गोइंग असाल किंवा कुठेही बाहेर जाताना तुम्ही कुठल्या प्रकारच्या चप्पल्स वापरू शकता याविषयीचा आजचा हा व्हिडिओ आहे। तर चला सुरू करू आजचा हा व्हिडिओ। सगळ्यात पहिलं फुटवेअर म्हणजे अशा पद्धतीच्या स्टायलिश स्लीपर किंवा अंगठेवाल्या अशा चप्पल्स असतात ना, त्या अतिशय सुंदर, कम्फर्टेबल आणि छान छान व्हरायटीमध्ये। त्यातल्या त्यात कोल्हापुरी चप्पल जी असते ना, ती अतिशय छान दिसते। अशा ज्या चप्पल स्लीपर किंवा कोल्हापुरी चप्पल असतात त्या कम्फर्टेबल तर असतात, अगदी कुठेही घाई गडबडीत जायचं असेल तर पटकन आपण पायात घालून सहजरित्या जाऊ शकतो। त्याचबरोबर या कुठल्याही ड्रेसवरती अतिशय छान वाटतात। अगदी जीन्स असो, कुर्ता असो, साडी असो किंवा कुठलंही आउटफिट असो, त्याच्यावरती हा चप्पल्स खूप सुंदरपणे जातात। यामध्ये तुम्हाला ब्रायडल कलेक्शनसुद्धा खूप सुंदर मिळतील। त्याचबरोबर कुठल्याही पार्टीला, फंक्शनला किंवा एखाद्या लग्नालासुद्धा तुम्ही अशा सुंदर चप्पल्स वापरू शकता। तर यातला एक तरी जोड तुमच्याकडे असायलाच हवा। त्यातल्या त्यात कोल्हापुरी चप्पल किंवा एकदम साधी पण अट्रॅक्टिव्ह अशी चप्पल तुम्ही नक्कीच निवडा। दुसऱ्या नंबरला फुटवेअर येतात ते म्हणजे पंजाबी जुत्ती। यामध्ये भरपूर सारे कलर डिझाईन असतात आणि यासुद्धा कुठल्याही ड्रेसवरती अतिशय सुंदरपणे जातात। जीन्स, इतर कुठलाही ड्रेस यावरती तर ह्या खुलून दिसतातच, पण त्याचबरोबर लेहंगा असो किंवा एखादा पंजाबी ड्रेस असो त्यावरती खूप छान पद्धतीने आपण कॅरी करू शकतो। हील नसते त्यामुळे कम्फर्टेबल असतात। यामध्ये सुद्धा तुम्हाला ब्रायडल कलेक्शन खूप सुंदर सुंदर मिळेल, त्यामुळे अशा पद्धतीच्या जुतीचा एक तरी पेअर तुमच्याकडे असायलाच हवा। तिसऱ्या नंबरचे फुटवेअर म्हणजे प्लॅटफॉर्म हील फुटवेअर। हे सगळेच फुटवेअर्स आहे, तुम्ही ऑफिस गोइंग असाल किंवा इतर कुठेही जात असाल, डेली यूजसाठी हे नक्की वापरता येतील असेच फुटवेअर आहेत। प्लॅटफॉर्म हील ही ज्यांना हाय हीलच्या चप्पल्स घालायला आवडतात त्यांच्यासाठी अतिशय बेस्ट आहे। रोजच्या रोज तुम्ही या वापरू शकता, तुम्हाला कुठलाच प्लॅटफॉर्म हिलने त्रास होणार नाही, पाय दुखणे किंवा इतर कुठलेही प्रकारचे त्रास या हिलने होत नाहीत। त्यामुळे अशा पद्धतीची एक तरी प्लॅटफॉर्म हिलवाली चप्पल तुमच्याकडे असायला हवी। हिल असूनही खूप कम्फर्टेबल असतात ही प्लॅटफॉर्म हिल चप्पल। त्यातून पण तुम्हाला जर कमी हिल पाहिजे असेल तर अशा पद्धतीची सुद्धा तुम्ही प्लॅटफॉर्म हिल चप्पल वापरू शकता। आणि जर हिल हवी असेल तर हिलवाली तर तुम्ही घ्याच। ज्यांची उंची अगदीच कमी आहे त्यांनी या हील नक्की वापराव्यात, आणि ज्यांची उंची असेल तरीसुद्धा त्यांना हाय हीलचे चप्पल वापरायचे असतील तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीची एक तरी चप्पल तुमच्याकडे ठेवायलाच पाहिजे। यामध्ये सुद्धा तुम्हाला खूप सुंदर अशा डिझाईन्स पाहायला मिळतील। पुढचं फुटवेअर आहे ते म्हणजे शूज। शूजसुद्धा तुम्हाला जेवढे कम्फर्टेबल असतात तेवढे स्टायलिशही दिसतात। यामध्ये बरेच प्रकार शूजमध्येही तुम्हाला पाहायला मिळतील। लेदरचे शूजही खूप सुंदर सुंदर डिझाईनमध्ये अवेलेबल असतात। हे शूजसुद्धा तुम्ही सगळ्या प्रकारच्या आउटफिटवरती सहजरित्या घालू शकता। यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर हीलवाले शूजसुद्धा अवेलेबल आहेत। आणि बऱ्याच वेळा असं होतं, काही जणींना हील आवडत नाहीत तर त्यांना विदाऊट हीलवाल्यासुद्धा शूज आजकाल खूप सुंदर सुंदर डिझाईनमध्ये कलरमध्ये बाजारात मिळतात, तर त्यासुद्धा तुम्ही घेऊ शकता। फक्त एक लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही शूज घेता तेव्हा ते चांगल्या ब्रँडचे किंवा व्यवस्थित असे घ्या। थोडे पैसे गेले तरी चालतील, पण चांगले आणि व्यवस्थित असे शूज तुम्ही पिक करा। हे शूज कुठल्याही प्रकारच्या आउटफिटवरती जातात। तर इथे पाहताय तुम्ही फ्रॉक्स आहेत छोटे, तर त्याच्यावरती सुद्धा ते अतिशय छान पद्धतीने जात आहेत। त्याचबरोबर जीन्स असो किंवा प्लाजो असो कुठल्याही ड्रेसवरती हे अतिशय छान वाटतात। तुमच्याकडे एखादा शॉर्ट ड्रेस असेल तर त्यावरती सुद्धा हे शूज अतिशय सुंदर पद्धतीने जातात। त्यामुळे अशा पद्धतीचे शूजचे एक पेअर तरी तुमच्याकडे असायलाच हवेत। तर हे चार फुटवेअर आहेत, त्यातले एक एक पेअर तरी तुम्ही तुमच्याकडे घेऊन ठेवा। अगदी कुठल्याही कार्यक्रमासाठी, अगदी कुठेही जाताना सहजरित्या हे तुम्ही वापरू शकता आणि स्टायलिश दिसू शकता। हा व्हिडिओ इथे संपवते। आवडला असेल तर लाईक शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया आणखीन अशा छानशा व्हिडिओमध्ये। बाय।